नमस्कार, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणेतर्फे विद्यामंदिर पोलादपूर येथे शालेय साहित्य वाटप. पोलादपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर पोलादपूर येथे काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे 8वी ते 10वी येथे शिकणाऱ्या गरीब व गरजू मुलांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र जाधव यांनी श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे यांचे आभार मानत करीत असलेल्या कार्याचे कौतुक आपल्या स्वागतपर भाषणात केले. तर शाळेचे माजी विद्यार्थी सुरेश चकपळ यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत 80व्या दशकातील शिक्षणाची स्थिती व विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने व सध्याची शिक्षणाची स्थिती व विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या यावर तुलनात्मक टाकला. तसेच सर्वच वक्त्यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणेचे अध्यक्ष किसनजी भोसले, उद्योजक संतोष मेडेकर यांनी पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रात केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षकवृंद, श्री काळभैरवनाथ फाउंडेशनचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे शहर यांच्या वतीने आज गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचा वाटप केले. त्यामध्ये दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, कारण काही खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळं ह्या वस्तू घेता येत नाही. त्यामुळं काळभैरवनाथ फाउंडेशन नेहमी म्हणजे क्रीडा क्षेत्रात असेल, रक्तदान क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, कुणाचे खरं एखाद्या गरीबाचं दुर्घटना झाली तर तिथे पण मदत करत असेल. तसेच ह्या शाळे दरवर्षी ह्या शाळेला दरवर्षी काळभैरवनाथ फाउंडेशन नेहमी मदत करत असते.